सलूस तालुक्यातील कुंडल येथील पतंगराव कदम विद्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे आईजी विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. यावेळी संकुलाचे संस्थापक महेंद्र आप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक निंबाळकर, जयश्री पाटील, बाबर मॅडम यांच्यासह परिसरातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी विश्वास नांगरे पाटील म्हणाले, अपयश सर्वांनाच येत असते, त्याला खचून न जाता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले पाहिजे. आपल्या शरीरातील पोटेन्शियल ओळखून वाटचाल केली पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी काही प्रश्न त्यांना विचारली. नांगरे पाटील यांनी त्याला उत्तरेही दिली. सोशल मीडिया हा रोग पसरत आहे, त्यामुळे विद्यार्थी यांनी नकारात्मक बाबीपासून दूर राहावे असे ते म्हणाले. तसेच नांगरे पाटील यांनी महेंद्र अप्पांनी 17 वर्षे विनाअनुदानित शाळा प्रशस्तपणे चालवल्याबद्दल कौतुकही केले. प्रास्ताविकात महेंद्र अप्पा लाड यांनी संकुलाची माहिती दिली आणि आईजी नांगरे पाटील यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. शिवकुमार खारकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.